आघाडी पक्ष कार्यालयामध्ये अजित रमेश यशवंतराव रत्नागिरी लांजे येथील एक समाजसेवी ज्यांचा या नाविक विभागामध्ये काम असताना त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. सन्मान्य अजितदादा पवार, मधुकरराव पिचड साहेब त्यांच्या हाजरीमध्ये त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश आज सकाळी घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे युती काँग्रेस ही जी विंग तयार करण्यात आली त्यांच्या माध्यमातून कामं या राज्यभर सुरू आहे आणि त्यांच्या बाबतीत आपण काही माहिती सर्क्युलेट केलेली आहे. त्यांचे सर्व जे ज्येष्ठ आमचे युती काँग्रेसचे नेते आहेत ते उपस्थित आहेत, ते थोडंसं आपल्याला ब्रीफ करतील. त्यासोबत विद्यार्थी काँग्रेसने छडी आंदोलन कार्यक्रम हाती घेतलेला आहे, त्याबाबतीत ते ब्रीफ करतील. शिव छत्रपती पुरस्कारामध्ये जे सरकारने जी आर काढलेला आहे त्यामध्ये काही त्रुटी आहे, त्याच्या कारणामुळे काही खेळाडूवर अत्याचार होते त्याबाबतीत आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्याची माहिती पण आपल्याला सर्क्युलेट करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आमच्या ह्या जे मिशन वाय अंतर्गत विद्यार्थी युवती आणि युवक काँग्रेस आता पक्ष संघटनेमध्ये कार्यक्रमामध्ये आघाडीवर आहे पण त्याची माहिती जनतेला होत नाही, त्यासाठी त्या तिन्ही विंगचे लोक आहे थोडं ब्रीफिंग करतील, त्यानंतर प्रश्न उत्तर काय असतील त्या बाबतीत आपण चर्चा करू. सर्वप्रथम मी युवती काँग्रेसच्या लोकांना बोलतो की ते आपल्याशी काही माहिती देतील. एक मॉडेल कायदा करण्यात आला आणि कालच त्या कायद्याच्या अनुषंगाने 97 घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्यामध्ये जे प्रचलित सहकार कायदे आहेत त्याच्यात पण काही दुरुस्त्या मंजूर करून आता राज्यपत्र काढण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्या अंतर्गत केंद्रीय कायद्यामध्ये OBC दुर्बल घटक तसेच भटके विमुक्त यांच्यासाठी आरक्षण नसताना महाराष्ट्र सरकारने या घटकाला आरक्षण दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निर्णयाचे अभिनंदन करते. त्यासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेची मूल या महाराष्ट्रामध्ये साखर चळवळीमुळे निर्माण झाली, त्याअंतर्गत पतपेढी असतील, सहकारी लहान बँका असतील, त्या सर्वांना केंद्रीय कायद्याअंतर्गत मुभा देण्यात आला होता की ते आपले डिपॉझिट नॅशनलाइज बँक किंवा आंतरराष्ट्रीय बँकामध्ये ठेवण्याचा त्यांना अधिकार राहील. पण राज्य सरकारने निर्णय करून त्यांना जिल्हा बँका इथे त्यांचे डिपॉझिट ठेवणे बंधनकारक केल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था या ग्रामीण भागातले शेतकरी शेतमजूर त्यांना मिळणारा फायदा या राज्यामध्ये कायम राहतील. आंतरराष्ट्रीय बँक या डिपॉझिटवर त्यांच्या डोळा होता ते आता या राज्यामध्ये तरी त्यांना या सहकार क्षेत्रातले पैसे त्यांच्याकडे वळणार नाही आणि जेणेकरून या राज्यातले शेतकरी शेतमजूर ज्यांना कुठे पत नाही या सहकारी क्षेत्रातून त्यांना कर्ज उपलब्ध होते त्यासाठी सरकारने जो काही निर्णय घेतला आहे त्याचे पण आम्ही स्वागत करतो. आणि युवक आमच्या छडी आंदोलनाबाबत आपल्याला काही प्रश्न आहे, जेव्हा या राज्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनच्या माध्यमातून प्राध्यापकांना पगार भेटते, त्यांची काही मागणी असतील तर त्यांना अधिकार आहे, ते त्यांच्या मागणीसाठी आंदोलनं निर्माण करू शकताय, आंदोलन करू शकताय, पण ते या राज्यातले विद्यार्थ्यांना वेटेस धरून आम्ही परीक्षा घेणार नाही, आम्ही परीक्षेमध्ये सहभागी होणार नाही या पद्धतीने आंदोलन पुकारताय, हा आंदोलन चुकीचा आहे, आमच्या विद्यार्थी काँग्रेसची भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याला समर्थन आहे. विद्यार्थीचे भविष्य अंधकारमय करणे हे कुठलेही
प्राध्यापकांना शोभत नाही. आता त्यासाठी आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षांनी त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की छडी दाखवून आम्हाला शिक्षा देत आहे आणि आम्ही पण हातात छडी घेऊ आणि छडी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. 4 तारखेपासून त्या आंदोलनाची सुरुवात होते. आधी त्या छडीचा उपयोग कसा करणार काय करणार आहे ते 4 तारखेला आपल्याला कळेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिंसक प्रवृत्ती नाही इतकं आपल्याला माहितीसाठी बोलू इच्छितो. क्रीडा धोरणाबद्दल माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आता आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण निश्चित रूपाने होम डिपार्टमेंट कुणाला आंदोलन करण्यासाठी प्राध्यापकांना पण थांबू शकत नाही आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण थांबू शकत नाही. ते जर अन्याय करत असतील तर त्याच्या विरोधात न्याय मिळवून देण्याचा अधिकार विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे आणि ते आंदोलन होणार आहे. ऐका ना शकीलभाई, शकीलभाई ऐका ना, सरकार त्यांना याच्यावर पाठवत नाही. सरकारने निर्णय घेऊन त्यांना तुम्ही परीक्षा नका घ्या असं सांगितलेलं नाही. हा प्राध्यापकांची संघटना ही ते आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांवर अन्याय होते त्यासाठी विद्यार्थी संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करते. आणि कमीत कमी 2 आपल्याला माहीत आहे की केंद्राने जे कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असं आरक्षण आहे. पण OBC समाज हा पण एक मोठा घटक आहे आणि महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळमध्ये त्यांचा सहभाग राहिला पाहिजे. त्या अनुषंगाने भटके OBC आणि दुर्बल घटक यांच्यासाठी पण आरक्षण ठेवण्यात आलेली आहे आणि 2 सदस्य ही महिला राहिली पाहिजे असे आरक्षण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे, सर्व ठिकाणी 50% महिलांना आरक्षण दिलं पाहिजे. साकार क्षेत्र असेल, स्थानिक स्वराज संस्था असेल किंवा पार्लिमेंटमध्ये जे कायदा प्रलंबित आहे 33%बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. ती पण कायद्यामध्ये जरा ऐका ना, जरा ऐका ऐका तरी. कॅबिनेटचा निर्णय पक्षावर बंधनकारक नाही. पक्षाची मागणी सरकारने मान्य केली पाहिजे. यापुढे आम्ही आणखीन महिला आरक्षणाबाबत त्याच्यात वाढ केली पाहिजे ही भूमिका आमची राहणार आणि आम्ही मागणी सरकारकडे करणार आहे. 2 महिला ही संख्या कमी आहे. 50% जेव्हा स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आपण आरक्षण देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की तिथे पण ही आरक्षणाची संख्या 50% केली पाहिजे. शाहू फुले आंबेडकर च्या या धरतीवर या प्रकारे प्रोगामी महाराष्ट्रामध्ये घडणारी ही घटना निश्चित रूपाने निंदनीय आहे. हे कधीही महाराष्ट्रात सोडणारी घटना नाही. महाराष्ट्रामध्ये मेहतर समाजातली जी 3 मुलं मारली गेली सुरुवातीला त्याच्या बाबतीत तक्रार करण्यात आली की त्याच्या स्वतःच्या भावानी 2 भावांनी मारून एका भावाला पिकला. पोलीस तपास सुरू झाल्यानंतर त्याच्यातून माहिती उघड झाली की 3 मुलांना मारून त्या सेप्टिक टँकमध्ये टाकण्यात आलेले आहे. पोलिसांनी ते गुन्हा उघड केला. 302 खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल करण्यात आला आणि ज्यांच्यावर हे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचे कुटुंबियांची मागणी आहे तो मिलिटरीमध्ये एक जवान या नात्याने LOC वर त्याचा भाऊ काम करतो. त्याची मागणी आहे की या केसमध्ये उज्ज्वल निकम याला सरकारी वकील म्हणून नेमणूक केली पाहिजे. जर उज्ज्वल निकम साहेब याला कन्सर्न देत असतील तर माझं गृहमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. गृहमंत्री त्यांना नेमण्यासाठी त्यांची तयारी आहे. यापूर्वी पण सो मोठो सरकारने खेरलांजी प्रकरणामध्ये जेव्हा उज्ज्वल निकमची नेमणूक केली
तेव्हा काही संघटना समोर आली की आम्हाला यांना नेमणूक केली त्याच्यावर आक्षेप आहे. भ्रूण हत्याच्या केसेसमध्ये त्यांची नेमणूक झाली तेव्हा काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर स्वतः त्यांनी राजीनामा दिला. मला वाटतंय की त्यांचे कन्सर्न घेऊन जर ते तयार असतील तर सरकारला आम्ही विनंती करणार आहे की आपण उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक करा. पण गेली 2-3 वर्षामध्ये असे एकंदरीत चित्र दिसते की नगर जिल्ह्यामध्ये दलित उत्पीडनचे प्रमाण वाढलेले आहे. 3 वर्षापूर्वी या प्रकारे नगर जिल्ह्यामध्ये मानसिकता नाही होती. पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये जेव्हा आरक्षित सीट या नगरची झाली त्यामुळे शिवसेना BJP ने ज्या प्रकारे त्या भागामध्ये दलित विरोधी प्रचार केला त्यामुळे या नगर जिल्ह्यामध्ये मानसिकता बदलली आणि या प्रकारे घटना वाढते आणि हे थोडंसं खेदजनक परिस्थिती आहे. याला आडा घालण्यासाठी निश्चित रूपाने सरकारने याच्यावर लक्ष घालणं पाहिजे. पण जे लोक दलित विरोधी प्रचार करताय मतासाठी त्यांनी पण याला गंभीरतेने पाहिले पाहिजे आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती थोडा हाताच्या बाहेर जाते. राष्ट्रवादी त्यांचे मी पण तो कार्यक्रम प्राईम टाईममध्ये पाहिलेला आहे. वागले साहेब ते कार्यक्रम चालवत होते त्यांचे भाऊ स्वतः हजर असताना त्यांनी उज्ज्वल निकमची हे नेमणूक करा अशी मागणी होती. दुसरा एक राजकीय कार्यकर्ता त्याचा म्हणणं होता पालकमंत्री असताना कारवाया बरोबर होत नाही. कारवाया म्हणजे गुन्हा खुनाचा दाखल झालेला आहे, ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोणी असेल त्याला सरकार सोडत नाही. पण ही मानसिकता नगर जिल्ह्यामध्ये गेली 3 वर्षापासून वाढलेली आहे. त्याची कारणं आहे की आठवले साहेब निवडणूक लढत असताना ज्या प्रकारे शिवसेना BJP ने दलितांच्या विरोधात या सगळं प्रचार केला त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये ही घटना वाढते. नाही, सेना BJP ने केला त्यामुळे त्यांच्या उमेदवार निवडून आलेले. हे बरोबर नाहीये. निकाल असा एकंदरीत दिसते की दलित विरोधी प्रचार त्या लोकसभेची निवडणुकीमध्ये फारच झाला होता त्यामुळे आठवले साहेब निवडून आले नाही आणि त्या प्रचारामुळे त्या भागामध्ये दलितांच्या विरोधात घटना वाढते आणि ज्या लोकांनी ह्या सुरुवात केली होती त्याच्यामुळे ही परिस्थिती नगर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. पण ती शोभनीय नाही. बरेच नामवंत वकील या राज्यामध्ये आहेत. पण एखाद्या केसमध्ये जर स्वतः त्याचे कुटुंबचे लोक मागणी करत असतील तर नेमणूक करण्यासाठी सरकारला आम्ही शिफारस करणार आहे. थँक्यू.